या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। महामार्गांचे अवतीभवती जाळे असलेल्या सोलापूरकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र सरकारने मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग केलाय। त्याच धर्तीवर आता नागपूर ते गोवा हा 760 किलोमीटर लांबीचा महामार्ग MSRDCच्या माध्यमातून उभा करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। या महामार्गासाठी सुमारे 75,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। नागपूर गोवा हा समृद्धी महामार्ग विदर्भातील वर्धा इथून सुरू होतो, तो सिंधुदुर्गमधील गोवा सीमेवरील पत्रादेवी इथं संपेल। हा महामार्ग वर्धा इथून समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे। नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा 12 जिल्ह्यातून हा मार्ग जाणार आहे। सध्या नागपूर ते गोवा अंतर पार करण्यासाठी सुमारे 22 तास लागतात। हा महामार्ग झाल्यानंतर मात्र 8 तासात हे अंतर पार करता येणार आहे। महत्वाच्या धार्मिक स्थळांना हा महामार्ग जोडला जाणार आहे। चिंतामणी ट्रॅव्हल्सला आज सकाळी अंदाजे 5:30 वाजता ट्रॅव्हल्सनं डंपरच्या डिझेल टँकला धडक दिली। यामुळे ट्रॅव्हल्सनं पेट घेतला आणि यामध्ये साखर झोपेतच असलेल्या 12 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस क्रमांक MH 29 AW 3100 ही यवतमाळ ते मुंबईकडे जात होती। हा अपघात औरंगाबाद रोड कैलासनगर मिर्ची हॉटेलजवळ नाशिक इथं झालाय। या भीषण अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये। 32 प्रवासी जखमी असून जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सोलापुरातील छत्रपती रंगभवन सभागृहात 14, 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी प्रेसिजन गप्पांचा कार्यक्रम रंगणार आहे। प्रेसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्काराचं वितरण होणार आहे। लातूरच्या जन आधार सेवाभावी संस्थेला हा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। तर तुळजापूर तालुक्यातील मंगळूर येथील वात्सल्य सामाजिक संस्थेला स्वर्गीय सुभाषरावजी शहा स्मृती पुरस्कार जाहीर झालाय। शनिवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी कोकण कन्या बँड हा संगीत रसिकांच्या पसंतीस उतरलेला कार्यक्रम होणार आहे। रविवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमाद्वारे समीर चौगुले, गौरव मोरे, रसिका वेंगुर्लेकर आदी कलाकार हास्याचं कारण जोडवणार आहेत अशी माहिती प्रिसिजन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ सुहासिनी शहा आणि प्रिसिजनचे चेअरमन यतीन शहा यांनी दिली आहे। नाशिकमध्ये मोठी दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झालाय तर 38 जण जखमी झाले असून जखमींवर तातडीनं उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत। कोणत्याही परिस्थितीत जखमींवर चांगले उपचार झाले पाहिजेत, उपचारात काही कमी पडू नये अशा सूचना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। दरम्यान या अपघातात मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली असून नाशिक बस दुर्घटनेबाबत सर्व बाबी तपासण्यात येतील, तसंच या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। चव्हाण फर्निचर, सर्व काही एकाच छताखाली। बेडरूम फर्निचर, चिल्ड्रन बेडरूम, किचन फर्निचर, ऑफिस फर्निचर, गार्डन फर्निचर, आर्टिफॅक्ट्स। चव्हाण फर्निचर, प्लॉट नंबर 52/53, पसारे नगर, हिप्परगा कॉर्नर, तुळजापूर हायवे, सोलापूर। फोन 8446575721, 84 46 57 51। शिवसेनेचा दसरा मेळावा झाल्यानंतर आता दोन्ही गटात धनुष्यबाण कुणाचा यावरून वाद सुरू आहे। अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाची लढाई सुरू आहे। आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावा शिंदे गटानं निवडणूक आयोगाकडे केला होता। त्याला आक्षेप घेत ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती। 27 सप्टेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीस स्थगिती देण्यास नकार दिला, त्यामुळे आता हे प्रकरण पुन्हा आयोगाकडे चाललंय। परंतु आता निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला मुदत दिली असून त्यांना उत्तर सादर करावं लागणार आहे।
RSS अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी जातीव्यवस्थेवर मोठं भाष्य केलं असून वर्ण आणि जातीव्यवस्था या भूतकाळातील गोष्टी आहेत आणि त्या आता विसरल्या गेल्या पाहिजेत असं म्हटलंय. जातीव्यवस्थेला आता काही महत्व नाही, वर्ण जात या संकल्पना पूर्णपणे सोडून दिल्या पाहिजेत असंही त्यांनी अधोरेखित केलंय. वर्ण आणि जातीव्यवस्था मुळात भेदभाव करत नसल्याचा दावाही त्यांनी केला असून जो कोणी भेदभावाला कारणीभूत ठरेल त्याला संपवा असं विधान भागवत यांनी केलंय. राज्यात परतीच्या पावसानं थैमान घातलंय. विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसतोय. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार मुंबईसह ठाणे परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. रात्रभर मुंबईत जोरदार पाऊस सुरू होता. या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं असून वाहतुकीवर परिणाम झालाय. तसंच राज्यातील कोल्हापूर, पुणे, सोलापूर, हिंगोली, वाशिम, पालघर, यवतमाळ, लातूर या जिल्ह्यांना देखील पावसानं झोडपून काढलंय. दरम्यान आजही राज्यात पुढील 2 दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. गायत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सोलापूर अक्कलकोट रोडवर मल्लिकार्जुन नगर मेन रोड पासून 500 मीटर हाकेच्या अंतरावर श्री गुरुराज पार्क मधील नक्षत्र हाइट्स मध्ये 1 BHK, 1.5 BHK, 2 BHK फ्लॅट्स व दुकानगाळे बुकिंग साठी आजच भेट द्या. महारेरा रजिस्टर प्रकल्प श्री गुरुराज पार्क या रो हाऊस च्या यशस्वी प्रकल्पानंतर नक्षत्र हाइट्स या रेसिडेन्शियल व कमर्शियल प्रोजेक्ट ला सुरुवात केली आहे. रस्ते, ड्रेनेज, पाणी इत्यादी सुविधा उपलब्ध. अधिक माहितीसाठी साइट वर एक वेळ अवश्य भेट द्या. साइट पत्ता मल्लिकार्जुन नगर किसान संकुल समोर सोलापूर. संपर्क 99 75 27 35 69 आणि 84 46 12 33 16. राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना क्लीन चीट देण्याच्या हालचाली सुरू आहेत. पोलिसांकडून या प्रकरणी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलाय. महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पुण्यात कार्यरत असताना नाना पटोले, एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांचे फोन बेकायदेशीररित्या खोट्या नावानं टॅप केल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. परंतु या प्रकरणी आता पोलिसांनी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केलाय. त्यामुळे या प्रकरणी त्यांची चौकशी बंद होण्याची शक्यता आहे. आता कोणतीही मॅच फिक्सिंग नाही, एकी टिकवायची आहे. शरद पवारांनी राजकारणात 55 वर्ष पाहिली पण त्यामधील बहुतांश विरोधातच गेलाय. याच काळात आम्ही महाराष्ट्र जवळून पाहिलाय, आम्हीही तेच अंगीकारलंय. शिंदे फडणवीस सरकार जातीय तेढ निर्माण करतंय, जातीपातीचा विचार करून चालणार नाही. आम्ही बारकाईनं लक्ष ठेवून आहोत अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्ला चढवलाय. भारतीय सैन्य दलातील सर्व आजी व माजी सैनिकांना CSB कॅन्टीन मार्फत तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील सर्व पोलीस कर्मचारी बांधवांना पोलीस कॅन्टीनच्या माध्यमातून रॉयल एनफिल्ड खरेदी करण्याची सुवर्ण संधी. या संधीचा फायदा घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील एकमेव ठिकाण म्हणजे रॉयल एनफिल्ड कंपनीचे अधिकृत डीलर चव्हाण मोटर्स सोलापूर येथील बाळे, कुर्डुवाडी, करमाळा, बार्शी शाखेला अवश्य भेट द्या. सर्व मॉडेल व कलर्स मध्ये उपलब्ध. चव्हाण मोटर्स 87/10 सुमन बाळे चौक सोलापूर. मोबाईल 77206940 आणि 88 05 98 75 88.